आज आपण पाहणार वरण बट्टी व वांग्याची घोटलेली भाजी। सर्वप्रथम मी तुम्हाला बट्टीचं सांगते, बट्टीचं आपण पीठ घेऊ। मी हे गव्हाचं पीठ आहे जास्त दळून आणलेलं आहे। त्याच्यात मी दही टाकते, ओवा टाकते एक चमचा, धने जास्त कुटून घेतलेले मी, मीठ टाकते, तेल टाकते, थोडं खाता सोडा टाकते अर्धा चमचा। आता हे आपण भिजून घेऊ। बट्टीचं तुम्हाला जर गहू 1 किलो गहू घ्यायचं आहे, त्याच्यात 1 वाटी मका टाकून जास्त दळून आणायचं। हे बघा असं झालेलं आहे, जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, आणि ते फुलतं नंतर पीठ। पुरं तेल टाकते मी आता। आता हे छान झालेलं आहे, याला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवू। मी आता तुम्हाला भाजीचं साहित्य दाखवतो। उठलेली वांग्याची भाजी करण्यासाठी मी वांगे कापून घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे, 10-12 लसणाच्या बाकळ्या घेतल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं आहे, हळद आहे। हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊ। 1 वाटी वरणासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता आपण वांग्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊ। तेल टाकते मी, थोडं तेल जास्तच टाकायचं, चांगली होती। जिरं टाकते मी, मिरची वाटलेली, धने पावडर टाकते, हळद टाकते, वांगे टाकते, मीठ टाकते, पाणी टाकते थोडे, अर्धा किलो वांग्याला 1/2 ग्लास पाणी टाकायचं। आता मी कोथिंबीर टाकते, कुकरमध्ये लावले तर ती पटकन शिजते। कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। पाणी ठेवलेले उकळायला, आता आपण चाळणीला तेल लावून घेऊ। मी आता बट्टी तयार करते, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, असं करायचे। मध्ये तेल लावायचं, तेल लावते, बट्ट्या तयार आहे। आपण आता याला वाफेवर ठेवू। बघा अशा एक एक करून आपण बट्ट्या ठेवू। याच्यावर झाकण ठेवते मी, मीडियम गॅसवर 10 मिनिटं ठेवायचे। वांग्याची भाजी झाली मस्त, आता घोटून घेऊ तिला। बघा छान बारीक झालेली मस्त छान झालेलं आहे। मी घोटते त्याला, छान शिजून गेलेलं आहे। मीठ टाकते, आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। बट्टी मस्त झालेली आहे, चिपकत पण नाही।
आपण बट्टी तळण्यासाठी तेल उकळायला ठेवू। बट्टी अशा पद्धतीने कट करून घेऊ आपण। आपण आता बट्टी तळून घेऊ तेलामध्ये। अशा पद्धतीने ब्राउन होईपर्यंत तळायचं।